जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी किरण सोनवणे। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जवळपास 90% विजेचे पोल पडल्याने संपूर्ण जामनेर शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता। त्यामुळे जामनेरवासियांना 2 दिवस विजेशिवाय घालवावे लागले असून हा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी MSEBचे सर्व कर्मचारी युद्ध पातळीवर काम करत असून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत होणार असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता बांगर यांनी जेबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। आपण जामनेरमधील विद्युत महामंडळ या ठिकाणी आलेलो आहोत। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून लगातार जी अतिवृष्टीमुळे गारपीट आणि भयानक असं वादळ आलेलं होतं, त्यामुळे संपूर्ण जामनेरसह तालुक्यामध्ये इतर गावांमध्येही खूप मोठ्या प्रमाणावर वृक्षांची हानी झालेली आहे। त्याचबरोबर या वृक्षांच्या हानीमुळे जवळपास 90% पोल हे पडले असून पूर्ण जामनेर तालुका हा जामनेर तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला होता। आणि हे वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ते पूर्ववत करण्यासाठी संपूर्ण महामंडळ हे अगदी शिताफीने प्रयत्न करत आहेत। आता आपल्यासोबत या ठिकाणी विद्युत महामंडळाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून याबद्दलच्या प्रतिक्रिया घेणार आहोत की नेमकं हे जवळपास 2 दिवसापासून हे वीज पुरवठा खंडित आहे, तर तुमचे कशा पद्धतीने हे प्रयत्न चालू आहेत ते पूर्ववत करण्यासाठी। पहिले तर आपण हे जे झालेलं आहे हे सगळं वाईट झालेलं आहे, पण आता हे नैसर्गिक असल्यामुळे आपण ते प्रयत्न करतोय ते रिस्टोअर करण्यासाठी। सगळ्यात पहिले महत्त्वाचा असतो का आमचा जो 33 जो सबस्टेशन आहे जो बॅक साईडला इथं दिसतोय तिथं सप्लाय आणणं गरजेचं आहे। तिथून आलं का मग आपण 11 KV सप्लाय देत असतो, तिकडून 11 KV DP ते खाली येत असतं। तर प्रायोरिटीमध्ये काल आम्ही आपले 5 सबस्टेशन बंद होते, त्यापैकी 4 सबस्टेशन आपण काल रात्रीच चालू करून घेतले, एकावर काम चालू आहे। इथं सप्लाय चालू झाल्यावर आम्ही मेन लाईनचे 11 KV फीडर चालू करत आहोत। हळूहळू जसं आता जामनेरमधला आपण असं म्हणू शकलं गावातलं जसं गांधी चौक वगैरे हे भाग वगैरे आता लाईटमध्ये आलेलं आहे, मधुबन कॉलनी वगैरे इथं हे ITI कॉलनीचे काही भाग झालेले आहे। आणि तसंच बाकीकडे शिंगाईतकडं काम चालू आहे, वाकीकडं काम चालू आहे, बाकीचे ग्रामीण भागातसुद्धा त्या प्रमाणात काम चालू आहे। सगळीकडं गँगचे काम करतात, ते मटेरियल बी प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यानिमित्ताने आम्ही प्रयत्न करतोय एक लवकरचे लवकर सप्लाय रिस्टोर करूया। संपूर्ण जामनेर तालुक्यातला वीज पुरवठा खंडित झाला होता आणि आपल्याकडची यंत्रणाही कमी पडत होती, तर कुठून कुठून कर्मचारी मागवले गेले? कर्मचारी तर ह्या भागातलेच आहे, कारण की तळेगाव शहापूर आणि वाकडी त्या साईडमध्ये कमी प्रमाण होतं आणि फतेपूर साईडला तर खूपच कमी होतं आणि इथं केकत निंबोरा हिवाळकेटा साईडलाही कमी होतं। तर त्यामुळे हा फक्त मधला परिसर आहे तो फॉल्टी झाला होता आणि आजूबाजूच्या सेक्शनचे लोकं बोलवून घेतलेले जेणेकरून लोकांना लवकरचे लवकर सप्लाय देता येईल। तरी अजून किती कालावधी जाईल यासाठी? आज बराच भाग चालू झालेला आहे, पण जिथं जे पोल पडलेले आहे ते एकदमशी सगळीकडे पोल आम्हाला एकाच वेळेस उभे नाही करता येणार आहे। तरी जसे जसे पोल चालू झाले की तसं तसं आम्ही सप्लाय देत जाऊ, शक्यतो उद्यापर्यंत तर खूप नॉर्मलशी होऊन जाईल। आताच आपण या संदर्भातली माहिती जाणून घेतलेली आहे। या ठिकाणी विद्युत महामंडळ या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते युद्ध पातळीवर आपलं काम करत आहेत आणि लवकरात लवकर संपूर्ण जामनेरकरांना ही वीज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आताच या ठिकाणी आपल्याला अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे। कॅमेरामन सुप्रू जाधवसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर।